औषधी पाणी आहे.
उठला कोण रे तो एका उचल तो याच्यात असता ना. अरे कुणाला आमचा विमान येतो तुझं माणूस. आज्ये प्रक्षिप्य हार्दिक स्वागत करते हैं या कलशरोहण सोहळ्यासाठी. या कलशरोहण सोहळ्यासाठी मंडळाच्या विनंतीला मान देऊन आलेले श्री श्री 108 महंत मठाधीश गावडे काका महाराज माळ्याजी वाडी कुडाळ यांचं श्रीकृष्ण मंदिर येथे आनंदराव तरुण सुधारक मंडळातर्फे आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. ¿Qué es lo que se va a faltar? 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 ¿
जवळतील. ओके आता बरं खाली जायला. ते भटजी म्हणाले ह्यांच्यामध्ये पंचरत्न टाकायचं आहे. फक्त पायप बघा, पायप घालून ठेवा नुसतं. ओके आपलं मेन काम म्हणून तुम्हाला पेंटिंग पकडलं आहे म्हणजे घसरणार नाही, काही प्रॉब्लेम टेकवलं ना. ओके आता हे घ्या, एक दोन तीन चार पाच. ओके रुद्रप्रतिमा सुवर्ण प्रतिमा इलेक्ट्रिशियन कडे असतील. हा आता ठेवा. रामो राजमसदा विनयते रामे संभजे रामेणा विहता निशा चरचमो रामायता स्मय नमः. दुसरा कलश तिकडे आहे ना? हा तो खालच्या साईड भैया फक्त पण ह्या देव पाहिजे राम पाहिजे. असेल तर हे पाणी टाकायच्या अगोदर आम्ही खोललं तर चालेल का? नाही ठीक आहे राहुल. तार थोडीशी सोडून येतो बांधा चावका सूत्रा. रुद्रोदय वरुषाढ तर भावस्त्र रत्ना अतिशूल कडे वरुदा भाईपाय नमामिते नमः. रुद्रोदय वरुषाढ तर भावस्त्र रत्ना अतिशूल कडे वरुदा भाईपाय नमामिते नमः. No, no, no.
हे तीर काढले ना त्यांनी का गोपाळ कृष्ण मंदिर आनंदवाड मालवणीतील ग्रामस्थ आणि मानकरी आपल्याला कलशारोहण सोहळा जो होता त्या संदर्भात तुम्ही माहिती देते. 1950 साली आमच्या गजमंडळाची स्थापना झाली. 100-150 वर्ष झाली म्हणून म्हणजे पूर्वजांनी स्थापन झाले हे मंदिर. आता त्याचा कलशारोहण झाला. ग्रामस्थांच्या सर्वांच्या मुंबई मंडळ गाव मंडळांच्या सर्वांच्या मस्तीने हे सगळं झालेलं आहे. श्री गोपाळकृष्णाची कृपा आणि त्याच्या आशीर्वादानं कलशारोहण प्रोग्राम व्यवस्थित पार पडला. गाडगे गावडे काका महाराज यांच्या हस्ते कलशारोहणाचा प्रोग्राम झाला. आणखीन मूळ देवस्थान हे कुशाजा होतं, पूर्वीचं देवस्थान. त्याच्यानंतर आता ह्याचं नवीन इथे थोडी घुमटी बांधलेली होती. त्याच्यानंतर पुन्हा या ठिकाणी मंदिराची जुनं मंदिर होतं ते झाल्यानंतर आता नवीन मंदिर 1988 स्थापना झाली. आणि आता ह्या जे तरुण सुधारक मंडळ मुंबईवर स्थापन झालं त्याचा हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. 75 अमृत महोत्सव आहे. आणि त्याच्यात मंडळाचे अनेक योजना आहेत. आता मंदिर पूर्ण झालेलं आहे आणि त्याला सर्व देवस्थानच्या मार्फाने आणि संपूर्ण लोकांच्या मत्तीने सर्व करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. माहिती म्हणजे का आम्हाला हे जुन्या पद्धतीत होतं. त्याच्यानंतर आम्ही आपले लहानाचे मोठे झालो. त्याच्यानंतर हे आपलं आम्ही इथे आणून देवस्थान स्थापन केलं गायगोटन म्हणून. समजलं का? गवळदेव. त्याच्यानंतर इथे साधारण घुमटी होती, मोठी नाही होती. फक्त दिवाबत्ती लावणे होती. आता पिढ्या कमी माझ्याच आता कमीत कमी 75 वर्ष झाले मला. त्याच्या अगोदरपासून 100-150 वर्ष होत्या ना होणारच. खूप छान सोय झाला तुमचा आणि श्री गोपाळकृष्णाच्या कृपेमुळे पूर्णत्वास गेलेला आहे. खूप आभारी आहे आणि मला खूप आनंद होत आहे या सोहळ्याचा. मी एक साक्षीदार होतो. धन्यवाद.